की ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की समाज साथ देत नाही धन मिळत नाही त्यावेळेला आपण सेवा करतो त्यात कुठे कमी आहे त्याचा विचार केला पाहिजे प्रामाणिकपणाने नीट पद्धतीने सेवा करू तर हे प्रश्न येतच नाही हा असा सगळ्यांचाच अनुभव आहे परंतु ही एक व्यवस्थित रचना झाली तर आवश्यक असलेली सेवा नीटपणे करता येईल म्हणून चाल हे चाललं आणि हे चाललं जनकल्याण समिती असो किंवा अशा इतर सेवा संस्था असो कुणालाही यातनं पहिली गोष्ट आम्ही केलं हा अहंकार नाही हे करावं लागतं आज आजच्या काळात जर सेवा करायची आहे तर त्याला एक अधिकृतता पाहिजे पैसे येणार तर त्याचा हिशोब ठेवायचा त्याच्याकरता एक कायद्याची रचना असते त्या रचनेत बसलं पाहिजे ही सगळी निरंतर चालायची गतिविधी आणि सतत वाढायची तर त्याचं एक केंद्र असलं पाहिजे त्याकरता इमारत पाहिजे प्रशिक्षणं करावी लागतात इमारत पाहिजे पुष्कळ सेवा कार्य ही इमारतीतच करावी लागतात चिकित्सालयं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आणि समाज भरभरून देतो पण समाजाला कळावं लागतं की ही माणसं विश्वासपात्र आहेत त्याच्याकरता प्रसिद्धीही करावी लागते